नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजकाल जर बघितले तर थायरॉईड देखील अगदी सामान्य होऊन बसले आहे. आणि बऱ्याच वेळेस असे होते, थायरॉईड झाला आहे हे आपल्याला समजले की आपण लगेचच विचार करतो की अरे बापरे, आपल्याला थायरॉईड झाला, काय करावे, आपल्या मागे आजार लागले, आणि आताच आपण घाबरून जातो. तर मित्रमैत्रिणींनो, थायरॉईड हा इतका काही मोठा आजार नाही जितका आपण त्याचा बाव करून ठेवला आहे. थायरॉईड कशामुळे होतो तर अत्यंत आवश्यक असलेल्या हार्मोनचं उत्पादन आपल्या शरीरात कमी होतो. आणि यामध्ये दोन प्रकार आढळतात, जसे हायपोथायरॉइडिझम, यामध्ये थायरॉईडचे जे हार्मोन्स आहे हे आपले उत्पादन कमी करतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे हायपरथायरॉइडिझम, यामध्ये हार्मोन्सचे उत्पादन जास्त होते. आणि थायरॉईड जर झालं असेल तर याच्या लक्षणामध्ये थकवा जाणवणे, वजनाच्या बदलाबदली, वजन कमी जास्त होणे, सारखी उदासीनता वाटणे व महिलांना मासिक पाळी देखील याचा त्रास जास्त जाणवतो. तर असो, थायरॉईड जरी झालेला असेल किंवा ही लक्षणे जरी आपल्याला वाटत असतील, तरी देखील न घाबरता सहजतेने तुम्ही हा उपाय केला तर या ज्या ग्रंथी आहेत, या ग्रंथी आपले काम जे आहे व्यवस्थित करायला लागतील व थायरॉईडच्या समस्येपासून घरच्या घरी सहजतेने तुम्हाला सुटका मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे कचनार ही वनस्पती. या वनस्पतीचे जे वृक्ष आहे, या वृक्षांची फुले, याचे जे कंद आहेत हे देखील उपयोगी असतात. या सालीना देखील आयुर्वेदात खूप महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. या संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधामध्ये केला जातो. यामुळे डायबिटीज असो, रक्तदाब असो, पाचनतंत्राच्या समस्या असो, हे त्रास देखील बरे होतात. तर यासाठी येथे मी कचनार वनस्पतीची साल असते, या सालीची पावडर घेतली आहे. ही पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळून जाते. याप्रमाणे ही पावडर असते. तर एका पात्रामध्ये एक ग्लास जरुरी पाणी घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा भरून ही पावडर यामध्ये टाकायची आहे. आणि मंद आचेवर ही छान उकळवून घ्यायची आहे. या वनस्पतीला बऱ्याच विविध नावांनी देखील ओळखले जाते, जसे आर्किड वृक्ष, कंचन वृक्ष, बेहोनिया, कंचना, श्वेत कंचन, केमल फूल किंवा कचनांड, गुरियान किंवा कोयरालो, अशा विविध नावांनी या वनस्पतीची ओळख आहे. आपल्या इथे या वनस्पतीला कुठल्या नावाने ओळखले जाते हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि या वनस्पतीमध्ये प्रोटीन, वसा, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील भरपूर प्रमाणात आढळतात. आणि म्हणूनच या वनस्पतीला आयुर्वेदात देखील बरेच महत्त्व दिले गेले आहे. तर याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले, याप्रमाणे हे गाळून घ्यायचे आहे. हे बघा, जे आपण एक ग्लासभरून पाणी घेतले होते ते अर्धे उरले आहे, इतपत हे आपण छान उकळून घेतले आहे. आणि याचा रंग देखील पूर्णपणे बदलला आहे, म्हणजेच यामध्ये याचे पूर्ण जे जीवनसत्व आहेत, जे पोषक तत्व आहेत, हे पूर्णपणे उतरले आहेत. तर याप्रमाणे तयार केलेले हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशीपोटी दररोज गरम गरम असताना पिऊन घ्यायचे आहे. आणि हा उपाय किमान आपल्याला 3 महिने तरी कंटिन्यू करायचा आहे. यामुळे हा जो त्रास आहे हा सहजतेने निघून जाण्यास नक्कीच मदत होते. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.